शहर की ताजा खबरें देखने के लिए इनवीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूले। नमस्कार, इनवीसीएन न्यूज मध्ये मी क्षितिजा देशमुख आपलं स्वागत करते। गेल्या कित्येक दिवसांपासून भारत आणि चीन मध्ये तणावाचे संबंध आहेत आणि त्याचप्रमाणे काही दिवसांअगोदर भारत आणि नेपाळ मध्ये देखील तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं आणि काल जे आहे गलवानच्या खोऱ्यामध्ये जे आहे देशाच्या सैन्या चीन आणि भारत देशाच्या सैन्यामध्ये हिंसक अशी झडप झालेली आहे आणि या संदर्भात आपण बातचीत केलेली आहे डिफेन्स एक्सपर्ट शिवाली देशपांडे यांच्यासोबत। त्या आपल्याशी सोबत फोनलाईनवर जोडलेले आहेत। खूप खूप स्वागत आहे तुमचं। काय सांगाल, भारत आणि चीनमध्ये लद्दाखवरून जो वाद सुरू आहे आणि गेल्या कित्येक दिवसांपासून तणावपूर्ण चीनसोबतचे संबंध आहेत आणि काल ज्याप्रमाणे गलवानच्या खोऱ्यामध्ये हिंसक झडप झालेली आहे, काय सांगाल? चीनी आणि भारतीय सैनिकांमध्ये जेव्हा स्टँड ऑफ होतं पँगॉन्ग सो लेकच्या तिथून जेव्हा डिएस्केलेशन सुरू होतं तेव्हा काल रात्री ही घटना घडली आहे। फायरिंग झालं आहे, त्यांनी शहीद झालेले आहेत की कुठल्या दुसऱ्या कारणाने शहीद झालेले आहेत हे आपल्याला अजून माहिती नाही आहे, पण जे काही झालेलं आहे हे अतिशय शॉकिंग आहे आणि अतिशय वाईट आहे। चीनला याचं नक्कीच प्रत्युत्तर द्यावं, चीनला आपण नक्कीच ह्याचं उत्तर देऊया आणि उत्तर हे ठोसपणे द्यायला हवं। आता चीनकडून जे स्टेटमेंट आलं आहे ते पण आणखी शॉकिंग आहे। चीनचं म्हणणं असं की भारतीय सैनिकांनी बॉर्डर क्रॉस केली चायनाची इंटरनॅशनल बॉर्डर आणि म्हणून ह्या सगळ्या घटना घडल्या, तर हे अगदी सरासर चूक आहे। कारण जे डिएस्कलेशन सुरू होतं ते गलवान व्हॅली मधून सुरू होतं, आपण आपल्या भागामध्ये होतो ते त्यांच्या भागात होते आणि तिथून डिएस्कलेशन सुरू होतं तर आम्ही तुमच्या हद्दीमध्ये आलोय हे तुम्ही किती चूक गोष्ट म्हणता आणि हे सरासर तुम्ही म्हणजे अगदी आम्हाला खोटा पाडायचा प्रयत्न करता आहे प्रत्येक ठिकाणी, हे अजिबात नाही आहे। आणि मला खात्री आहे की चायनाच्या बाजूला पण काही ना काही त्यांचे पण जे सैनिक आहेत ते मारले गेलेले आहेत ह्याची मला खात्री आहे आणि ह्याची जरूर ते लोक सांगतील आहेत की त्यांचे सैनिक मारले गेलेले। पण त्यांनी जे स्टेटमेंट लिहिलेले आहेत ते शॉकिंग आहे, त्याच्यावरती भारताने खूप मोठा आक्षेप धरावा, भारताने निषेध धरावा या गोष्टीवरती आणि भारताने प्रत्युत्तर देणं चोखपणे हे फार गरजेचं आहे। हे जेव्हा जे स्टँड ऑफ सुरू होतं हे स्टँड ऑफ जे झालं होतं, आपण लद्दाखची जी एलएसी आहे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल तिथे अरुणाचल प्रदेशमध्ये आपण ह्या ठिकाणी आणि उत्तराखंडमध्ये जेव्हा आपली जी चायनाशी रिलेटेड जी लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे तिथे आपण नेहमी पेट्रोलिंग करत असतो आणि तिथे पेट्रोलिंग करत असताना तिथे आपण आपल्या हद्दीत असतो, आपल्या हद्दीमध्ये आपण रस्ते बांधतो, आपल्या हद्दीमध्ये आपण आपले कॅम्पचे कन्स्ट्रक्शन करत होतो आणि हे जे लद्दाखला जे झालेलं आहे गलवान व्हॅलीमध्ये तिथे आपण आपल्या हद्दीमध्ये ह्या सगळे कन्स्ट्रक्शनची कामं करत होतो, याला चायनाने आक्षेप घेतला। वास्तविकरित्या बघत्या चायनाला काहीही अधिकार नाही आक्षेप घ्यायचा, कारण आपण जे काही करत होतो ते आपल्या हद्दीत करत होतो आणि आपल्या हद्दीत करायचं आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे। जसं चायनाने त्यांच्या हद्दीमध्ये अक्षरशः पूर्ण एक मिलिटरी कॅम्प हा उभारलेला आहे, त्यांनी रस्ते बनवले आहेत, G219 हा त्यांचा जो मेन हायवे आहे तो त्यांनी कन्स्ट्रक्ट केलेला आहे। तर जेव्हा अशा गोष्टी आहेत तर आम्ही आमच्या हद्दीमध्ये का नाही करू शकत आणि त्याच्याचमुळे हा स्टँड ऑफ झाला होता। दरवेळेस 1969च्या वेळेला ही शेवटची फायरिंग झाली होती आणि शेवटची गोळी फायर झाली होती भारत आणि चीन मध्ये आणि ही झाली होती नथुला मध्ये आणि त्याच्यानंतर एकही फायरिंग झालेली नाही आपल्या दोन्ही सैन्यांमध्ये। आपण नेहमी धक्काबुक्की करतो, आपण नेहमी एका सैनिका चायना आणि भारताच्या सैनिकांमध्ये आपण नेहमी थोडासा धक्का मारतो किंवा त्यांच्याशी हातांनी आपण थोडीशी फाईट करतो, पण अशा गोष्टी कधीही घडलेल्या नाही। हे जे घडलेलं आहे ते खूप जास्ती शॉकिंग आहे, खूप जास्ती अलार्मिंग गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीने चायना आणि भारताचे जे नाती आहेत त्याच्यामध्ये नक्कीच तणाव येणार आहे आणि ह्या रिलेशन्सला खूप आणखीन टेन्स होणार आहे। आता पुढे आपण काय पाऊल घेतो हे आपल्याला बघायला हवं। नक्कीच, भारत आणि चीनमध्ये अनेक वर्षापासून लद्दाखवरून वाद सुरू आहे आणि तो आता चिघळला आहे असं म्हणू शकू का आपण, काय सांगाल? अगदी निश्चित चिघळला आहे, म्हणजे भारत आणि चीनचे संबंधच हे चिघळलेले आहेत। लद्दाख असो किंवा कुठलाही बॉर्डर असो,
भारत आणि चीनचे जे संबंध आहेत तेच चिघळले गेलेले आहेत आणि ते सध्या खूपच तणावग्रस्त आहे आणि ह्याच्यामध्ये भारताने चोख प्रत्युत्तर द्यावं असं माझं ठाम मत. नक्कीच, धन्यवाद शिवालीजी दिलेल्या माहितीबद्दल. तर या होत्या डिफेन्स एक्सपर्ट शिवाली देशपांडे, त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेतलेली आहे ज्या प्रमाणात आपले संबंध जे आहेत चीन आणि भारताचे ज्याप्रमाणे तणावपूर्ण झाले त्यावर आपण माहिती जाणून घेतली आहे. तुर्तास वेळ झाले इथेच थांबण्याची, बघत रहा इन बी सी एन न्यूज. नमस्कार.